नमस्कार आणि जय महाराष्ट्र. नुकत्याच महाराष्ट्रातल्या चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. आता निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाचं काय होईल हे येत्या 23 मेला कळणार आहे. मात्र तत्पूर्वी काही कवींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून या पक्षांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त प्रसिद्ध कवी दीक्षित यांची राजकीय विडंबन करणारी ही कविता खास चेकमेटच्या दर्शकांसाठी. जीव लावला कमळाबाई आम्ही हा तुमच्यावर, आमचाच बाण तुम्ही मारला आमच्याच काळजावर. एका घरात राहू क नको काय ते पत्रात लिवा, एका घरात राहू क नको काय ते पत्रात लिवा. दुसरं पत्र पा. कोकणचे आम्ही हापूस आलो तुमच्या पायरीवर, कोकणचे आम्ही हापूस आलो तुमच्या पायरीवर. घेणार केव्हा मंत्रिमंडळात शिरा पडो तो अंडार. मी कोकणात बिराहू का नको काय ते पत्रात लिवा, मी कोकणात बिराहू का नको काय ते पत्रात लिवा. तिसरं पाप. कुणी रुळाहून घसरलं कोणी डब्यात पळवून नेले, कुणी रुळाहून घसरलं कोणी डब्यात पळवून नेले. आपल्याच इंजिनाचे मजेदार व्यंगचित्र हे झाले. बारामतीच जोडू का नको काय ते पत्रात लिवा, बारामतीच जोडू का नको काय ते पत्रात लिवा. जगभर फिरून मोदी ब्रँडचा निर्माण केला दरारा, जगभर फिरून मोदी ब्रँडचा निर्माण केला दरारा. निरवलं लितन आडनावाचे वाजवले 313. मोदी आडनाव लावू का नको काय ते पत्रात लिवा, मोदी आडनाव लावू का नको काय ते पत्रात लिवा. आणि समाजातील विध्वंसक प्रवृत्तींना विचारवंतांनी लिहिलेलं आहे पत्र आहे पा. कमरेच सोडून डोक्याला बांधता मनमानी करताय, कमरेच सोडून डोक्याला बांधता मनमानी करताय. लिहिलं बोललं चित्र काढलं जीवावरी उठताय. आम्ही व्यक्तच होऊ का नको काय ते पत्रात लिवा, आम्ही व्यक्तच होऊ का नको काय ते पत्रात लिवा. आणि एका शेतकऱ्याने लिहिलेलं पत्र आहे पा. माती तर राबून राबून आमच्या जन्माची झाली माती, माती तर राबून राबून आमच्या जन्माची झाली माती. गोड बोलून सरकार तुम्ही ढेकळच देताय हाती. आम्ही जिवंत राहू का नको काय ते पत्रात लिवा, आम्ही जिवंत राहू का नको काय ते पत्रात लिवा. आपल्याला ही कविता कशी वाटली व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. आमचे असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत आहे तर आमचे फेसबुक पेज लाईक करा, फॉलो करा. पाहत राहा चेकमेट टाईम्स, आपले सल्ले आणि सूचनांचे नेहमीच स्वागत.